नमस्कार मंडळी, मी कांतेशी मावशी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आज बनवणार आपण कढी. हे बघा, मी आता काय करते, हे त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून आपण तडका देणार आहे कढीला. कढीला तडका देणार आहे कढीला. छान मस्त पैकी आता आपण कढी तडका दे. हा काय करणार आहे कढी, आता आपण इथे दोन पळ्या तेल ठेवलेलं आहे. दोन पळ्या छान मस्त तेल ठेवलं तपायला. तेल ठेवलं आता त्याला टाकणार आपण. आता तपले तेल गरम झालं का, अजून तेल नाही गरम झालं तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते त्याच्यात काय टाकायचं. आता आपण घेतला याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या 2-3 लसणाच्या पाकळ्या, अशा या पद्धतीने आपण त्यांना लांब कापून घेतलंय, लांब कापून घेतलंय. आणि त्याच्यानंतर हे आपण आता हे आपल्याकडे ताक आहे आपल्याकडे, तर आपण याच्यामध्ये छान असं मस्त पैकी 1 चमचा पीठ टाकून सनी तयार करून घेतले. 1 चमचा डाळीचं पीठ टाकून सनी याला असं छान असं मिक्स करून सनी तयार करून घेतले. आता आता आपण करणार टाकणार याच्यामध्ये मोहरी टाकणार. मोहरी आता तेल झालंय गरम आपलं, ते टाकले आपण मोहरी. हे टाकलं जिरं, लसूण आणि हिरवी मिरची. आता टाकले हळद आणि याच्यात टाकले मीठ. आता हे झालं लाल, आता आपण टाकू हे ताक. आधीची पद्धतीने कढी कशी करायची हे बघा. छान मस्त होते. आता असं आपण याला पूर्ण उकळी येईपर्यंत असं दोन दोन चमचे घालत राहू. पूर्ण उकळी येईपर्यंत याला असं चमचे फिरवत. चांगली एकदम उकळी आली का मग बंद करायची गॅस. तो पण द्यायला असं हलवत राहायचं छान मस्त. दिसते का मी, दिसते का त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही असं गोल गोल फिरवत नाही, फिरत राहायचं तोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत असं गोल गोल चमचा त्याच्यामध्ये फिरवत राहायचा. आजची रेसिपी आहे कढी. काकाला फोडणी कशी द्यायची आणि कशी पद्धती. नंतर आपण याच्या आधी कोथिंबीर टाकायची, थोडासा हिंग पण टाकायचा तेलामध्ये. दोन पळ्या तेल घ्यायचं, जिरं टाकायचं, लसूण टाकायची, मोहरी टाकायची आणि हिरवी मिरची कापून लांब हिरवी मिरची कापून टाकायची. आणि मग 1/2 लिटर ताकामध्ये 1 चमचा असं डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ मिक्स करून सगळी मग आता जोपर्यंत हे असं बघा कशी घट्ट झाले, असं घट्ट व्हायला पाहिजे. ते छान मस्त की असं आपण याला तेला अशी मुकळी येते काकाला. इथे आपण पापड तळून ठेवले, उडदाणी पापड तळले ते असे तळून ठेवायचे कॅरी बॅगामध्ये. जेव्हा वाटलं मनाची जेव्हा इच्छा झाली खायची तेव्हा असे काढून सनी खाता येतं. बऱ्याचशा करत असतं घर असे हे घट्ट होते बघा, घट्ट होते बघा. कारण किती पातळ टाकलं तेव्हा
परंतु ससून कढी खाल्लेली नव्हती त्याला म्हटलं आज एका जणाने देव सांगितलं आहे कढी बंद करून टाकू म्हटलं एका ताईने सांगितलं कढी दाखव कढी कढी भजे पण भजे तर काही केले नाही बाबा ती कढी केली कारण की आता ते आपण फुलके केलेत ना डाळीचे फुलके बघितलं काय छान अशी मस्त उकळी आली बघा असं उकळून द्यायचं त्याला फुल गॅस करून द्यायचा थोडंसं मीडियम मीडियम ठेवायचं थोडंसा आणि अशी उकळून द्यायची गरम मस्त होते काहीतरी आली याला उकळी आता बघितलं का उकळी आली बघा अशी उकळी येऊन सगळी 5 मिनटं बारीक गॅसवरती त्याला गद गद शिजू द्यायची त्याच्यात डाळीचं पीठ टाकलेलं असतं ना ते थोडंसं बेसन असतं ते त्याला असं थोडस बारीक गॅस करून सगळी शिजू द्यायचं आता झाली याला उकळी आली छान मस्त उकळी आली आता याला असं उकळत आहे आता याला बारीक गॅस करू आपण तोपर्यंत आपण साफसफाई करूया तरी टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीर हे पण केलं की बघा हे आपण केलं ते डाळीचे मुटकुळे डाळीचे फुलके केले ते डाळीचे फुलके असे या पद्धतीने आपण डाळीचे फुलके तयार केले हे पण टाकू शकतात त्याच्यामध्ये खाऊ शकतात छान मस्त बरं लागतं ते पण तिला काय करायची थोडीशी ना बशी मध्ये प्यायची गरम गरम प्यायची तिला थोडीशी कढीला गरम गरम पिली ना तर सर्दी वगैरे झाली होते ना आपल्याला ती गायब होऊन जाते त्याच्याने सर्दी वगैरे काय तुला तिथून त्याला तर उकळलेली किती छान आजचा मेनू आहे कढी खिचडी काय आहे कढी खिचडी आता पिऊन बघायची तुला एक नंबर लय गरम आहे गरम चटके लागतो ना गरम आहे बाबांनी नवा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय